स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मिरज तालुक्यातील मैशाळ येथे शालेय मुली आणि महिलांनी जागर फेरी काढत स्त्री शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. महिलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मिरज तालुक्यातील मैशाळ येथे सरपंच मनोरमा देवी शिंदे मैशाळकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय मुली आणि महिलांनी जागर फेरी काढत फेरीच्या माध्यमातून महिला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. यावेळी शालेय मुलींनी लेझिम खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं. गेल्या 9 वर्षापासून मैशाळ येथे अशा प्रकारचं जागर फेरी काढण्यात येत असते. यामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि शालेय मुलामुलींनी सहभाग नोंदवला. सांगली जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांची जागर रॅली ही मैशाळमध्ये संपन्न झाली. नमस्कार. मैशाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच या नात्याने मी मनोरमा शिंदे बोलत आहे. मैशाळ ग्रामपंचायतीच्या वतीने आज गावातील मैशाळ गावातील सर्व विद्यार्थिनी आणि महिलांना घेऊन आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने जागरण फेरी आम्ही काढण्यात आली आहे. आज या ठिकाणी मी एवढं सांगू शकेल की सावित्रीबाई फुलेंचं महिलांना मोठं घडविण्यामध्ये मोठं योगदान आहे. प्रतिसाद कमी न होता वाढतच चाललेला आहे आणि या प्रतिसादाच्या जोरावरच आम्ही महिलांना एकत्रित करून संघटित करून आम्ही ह्या सगळ्या संघटना संकटांना आम्ही तोंड देऊ शकतो. एवढंच मी सांगून माझे 2 शब्द